वेग, थरार आणि रोमांच, ग्रामीण महाराष्ट्रात हे चैतन्य सळसळताना दिसतं ते बैलगाड्यांच्या शर्यतीत. गेली कित्येक वर्ष उभा महाराष्ट्र हे थरार नाट्य अनुभवतोय. राज्यात बैलगाड्यांच्या शर्यती हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. अनेक ठिकाणी ग्रामदेवतेला नवसाचे गाडे पळवण्याचीही प्रथा आहे. पण जुलै 2011 मध्ये केंद्र सरकारनं अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली आणि त्याची अंमलबजावणी करत ऑगस्ट पासून राज्य सरकारनं बैलांच्या शर्यती बंद करण्याचा निर्णय घेतला. बैलगाडी चालक मालक संघटना या बंदी विरोधात कोर्टात गेली. मजल दर मजल करत केस थेट सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टानं बंदीला स्थगिती दिली आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा तोच उत्साह संचारला. गेल्या 2 वर्षात या शर्यतींवरून माजलेला गदारोळ पाहता यंदाच्या स्पर्धा आणखी थाटामाटात भरवल्या जाणार हे उघड होतं. त्यामुळंच या स्पर्धांमागं नक्की काय दडलंय? या मुक्या जनावरांची एकमेकांशी स्पर्धा लावून शेतकरी फक्त स्वतःची शेखी मिरवतात की खरंच त्यांचं नातं त्या पलीकडचं आहे? या स्पर्धांच्या विरोधात असलेल्या संघटनांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सगळं जाणून घ्यावंसं वाटलं आणि आमच्या गाडीची चाकं वळली थेट घाटाकडे, जिथं या बैलगाड्यांच्या चाकांचा धुरळा पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभा करतो. महाशिवरात्रीनंतर पश्चिम महाराष्ट्रात हा बैलगाड्यांचा शर्यतीचा मोसम सुरू होतो, तो किमान पावसाळा येईपर्यंत. ग्रामीण भागामध्ये या शर्यतींना अनन्य साधारण महत्व आहे. या शर्यतींचा पाठला करत आम्ही पोहोचलो मंचरमध्ये. इथं शर्यतींसाठी विशेष घाट बनवला जातो. अगदी प्रत्येक गावाला म्हटलं तरी हरकत नाही. या घाटाच्या मध्यावर सजवलेला मांडव, त्यापुढं लगबग आणि रांगेनं उभे असलेले गाडे असं चित्र इथं पाहायला मिळतं. एका क्षणात या वातावरणात तुम्ही स्वतःला विसरून जाता. भावनेच्या उत्कट कल्लोळाचं दर्शन असलेल्या या बैलगाडा स्पर्धा म्हणजे कुणासाठी आयुष्याचा श्वास आहे तर कुणासाठी नाद. पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावून जपलेली ही बैल, त्यांच्यावर होणारा रोजचा खर्च या सर्वांपेक्षा महत्त्वाचं काही असेल तर केवळ ही बैल, या स्पर्धा आणि या बैलांनी मिळवून दिलेला सन्मान. यासाठी अक्षरशः अनेक जण आपला जीव ओवाळून टाकायलाही तयार आहेत. मालकाचं नाव घेताच घाटात लगबग सुरू होते ती स्पर्धेत आपलीच बैलजोडी पहिली आणण्याची. नावाचा पुकारा होतो. बैलजोडी घाटात येते. मोठ्या कष्टानं तापलेल्या बैलांना गाडा झुंपण्यात येतो आणि सुरू होतो काउंटडाऊन. आणि मग येतो तो क्षण. डोळ्यांचं पातळ लवतना लवत तो सुसाट वेगानं गाडा सुटतो. हा थरार अनुभवण्यासाठी घाटाच्या दोन्ही कडेला लोकांची तुडुंब गर्दी ओरडून वातावरणात आणखीन चेव आणते. स्पर्धा अगदी बघण्यासाठी खूप सुंदर वाटले. खूप लांबून लोक येतात आणि हा एक नैसर्गिक ओरिजिनल बघण्याचा जो काय लोकांना एक माध्यम तयार जो आता होतोय, म्हणजे शासनाने जे काय ही शिथिलबंद केली किंवा ना ऑर्डर दिली चालू करण्यासाठी, की हे गोरगरीब जनतेला बघण्यासाठी खूप सुंदर आहे. की IPLचे तिकीट घेऊन जे बघणं शक्य होत नाही किंवा लोडशेडिंग असल्यामुळे असं जे होतं पूर्वीसारखं तसं काय नाही, हे खूप सुंदर आहे. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारे हे बैल, त्यांचा वेग आणि ताकद पाहून थक्क व्हायला होतं. आणि तशीच थक्क करणारी आहे त्यांची घडण सुद्धा.
कारण शर्यतीचा बैल बनण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होतो ते अगदी लहान खोंड असल्यापासून. मुळात त्यासाठी त्यांची काही वैशिष्ट्य पाहून त्यांची निवड होते, मग त्यांना खाऊपिऊ घालून मजबूत केलं जातं आणि मग त्यांना सराव दिला जातो घाटाचा, इतका की जणू एखाद्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूला द्याल. शर्यतीच्या मोठ्या बैलांसोबत त्यांना पळवलं जातं, त्यांना अक्षरशः घडवलं जातं. आमच्या इथून 70-80 किलोमीटर अंतरावरती खरसुंडी एक म्हणून बैल बाजार फार मोठ्या प्रमाणात भरला जातो. तिथे जाऊन तेथील जे लहान लहान खोंड आहेत त्यांना अगदी म्हणजे बघतो की त्यातील कुठले जनावर कसं आहे, काय आहे, म्हणजे त्याची लांबी किती आहे किंवा कसं आहे, त्याचं फाउंडेशन कसं आहे, पाय कसे आहेत, नक्या कशा आहेत, किंवा हा आपल्याला रेसला खरा उतरेल का. एक महिना ते 1.5 महिना 2 महिने त्याला आपल्या इथल्या वातावरणाचा किंवा दावणीचा वगैरे इथल्या चाऱ्याचा पाण्याचा शूटआउट होसपर्यंत त्याला आम्ही काहीसुद्धा बघत नाही. आमच्या जनावरांची त्याची माणसांची जनावरांची त्याची ओळख व्हावी यासाठी त्याला आम्ही अजिबात काही टच करत नाही. त्यावेळेस त्याचं आमचं रुटीन जमाय सुरुवात होतं, त्यावेळेस आम्ही त्याला छोट्या गाडीला चालवायला शिकवतो. एखाद्या लहान मुलाला हातात धरून जसं आपण घरात चालायला शिकवतो तसं आम्ही त्याला पहिले चालवायला शिकवतो. हळूहळू त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो. आपल्याकडे काय असेल, गाई म्हैस काही असेल, त्याचं दूध डेअरीला जाण्याच्या ऐवजी आपण त्याला सुरू करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे कोल्हापूरला 2 मुलं ठेवणं तालमीत, त्यांचं संगोपन करणं, ते एक इथं बैल हा सुद्धा त्यांना भारी पडतो. त्यानंतर शेंगदाणा पेंड, गव्हाचा भुस्सा, भरड, मक्याची भरड, उडीद, सोयाबीन असं चक्कीतून त्याची भरड करून तयार करून आणून त्याला सकाळी 3 किलो आणि संध्याकाळी 3 किलो असा 5 ते 6 किलो रती दिवसाचा असतो. अशा रीतीनं चांगला तयार झालेला बैल तुम्हाला स्पर्धा न जिंकून देईल तरच नवल. आणि मग या जिंकलेल्या बैल जोडीचा रुबाब म्हणजे काही विचारू नका. बॉलिवूडचा एखादा हिरो जणू. वर्षभर पंचक्रोशीत फक्त याच जोडीची चर्चा ऐकू येते आणि अर्थात वर्षभर कौतुकाला पात्र ठरतो तो या जोडीचा मालक. माझा भैर्या माझा शिरप्या, माझा भैर्या माझा शिरप्या. लहान खोंडापासून ते तगडा बैल होईपर्यंत मालकानं केलेल्या सगळ्या कष्टांचं चीज होतं. मालकाला स्वर्ग जणू दारी उतरल्यासारखा वाटतो. हे सगळं चित्र गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळतंय. पण आता या चित्राकडे पाहायची दृष्टी बदलली आहे. या शर्यतींमधला रोमांच, या शर्यतींमुळे या बैलांमुळे मिळणारा नावलौकिक, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या शेतकरी आणि बैलांमधला प्रेमाचा अतूट ओलावा. कदाचित या ओलाव्यावरतीच शंका घेतली गेली, त्याच्या हेतूवर शंका घेतली गेली, म्हणूनच ही लढाई इतकी मोठी झाली आहे. किमान त्या हेतूवरती तरी या बैलांबद्दल असलेल्या प्रेमाबद्दल तरी शंका घेऊ नये एवढीच रास्त अपेक्षा या शेतकऱ्यांची. मनोरंजनासाठी सुरू झालेली ही शर्यत आता कालानुरूप पंचक्रोशीतल्या नावासाठी खेळली जाऊ लागली आहे आणि त्यातूनच स्पर्धा आणि पर्यायानं राजकारण अशी या खेळाची वाटचाल सुरू झाली आहे. या शर्यतींमध्ये बैलांना प्रचंड मारहाण होत असल्याचं समोर आलं. काही प्राणीमित्र संघटनांनी या स्पर्धा बंद करण्याची मागणी करत कोर्टात धाव घेतली. शर्यती दरम्यान बैलांना दारू पाजण्यापासून तर त्यांना खिळ्यानं टोचणं, चापकाचे फटके मारणं असे अमानुष प्रकार या स्पर्धांमध्ये होत असल्याचा या संघटनांचा आरोप आहे. आमचं असं म्हणणं आहे की बैल हा जो प्राणी आहे हा शर्यतीसाठी पळतच नाही, तो पळतो तो आपल्या भीतीमुळे, आणि त्या भीतीचा फायदा घेऊन त्यांना मारणं टोचल्याशिवाय हे शर्यती होऊ शकत नाही. आणि आम्ही माननीय सुप्रीम कोर्टचा हा इंटरिम ऑर्डर होता, आम्ही फायनल ऑर्डरसाठी ह्या शर्यतीवरती परत बॅनचंच आम्ही मागणी करणार आहोत. शेतकरी मात्र अशा प्रकारचे अत्याचार केले जात असल्याचं मान्य करत नाहीत. ही जनावरं म्हणजे आमचा जीव की प्राण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात काही अपवादात्मक प्रसंग घडत असणार अशी शक्यता मात्र ते नाकारत नाहीत.
बैल कशी सांभाळता तुम्ही? लोक म्हणतात मारता बैलांना. नाही नाही, बैलांना मारायची काय उद्युपत नाही त्यांना. ते कायमच बांधून असतात. त्यांना शाळूचा कडबा खुराक घालायचं, शेंगदाणे, हे गव्हाचं पीठ, गहू भिजवून वाटून त्यांना चीक बनवून द्यायचा. त्यांना नाही उतरलं जरूर कधी. हे गाड्या करतात. नाही नाही. हायकोर्टानं या शर्यती थांबवण्याचा निर्णय दिला होता. मात्र या निर्णयाच्या विरोधात बैलगाडा मालक शेतकऱ्यांची संघटना सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळंच यंदा या शर्यती भरवल्या गेल्यात. मात्र त्यासाठी कोर्टानं काही अटी आणि निर्बंध घातलेत. स्पर्धा घेण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणं आणि गरज पडल्यास बैलांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्यात आलंय. हे आदेश होऊन आता 2 महिने झालेले आहेत आणि त्या दरम्यान जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये बऱ्याच शर्ती झालेल्या आहेत आणि एकही शर्ती आमच्या असे लक्षात आलेली नाही जिथे कोर्टाच्या आदेशाचे पूर्णपूर्ण पालन झालेले आहेत. सगळीकडे ह्या जनावरांवरती बेताशा हिंसा केली गेलेली आहे. त्यांना मारलं गेलेलं आहे, त्यांना टोचलं गेलेलं आहे. आता या अटी कितपत पाळल्या जातात यावर कोण नजर ठेवणार हा प्रश्नच आहे. प्राणीमित्र संघटनांचे आरोप खरे किती आणि खोटे किती याची शहानिशा करायचं आम्ही ठरवलं आणि त्यासाठीच आम्ही पोहोचलो मंचरमधल्या अंकुश या शेतकऱ्याच्या घरी. अतिशय किरकोळ जमीन असलेला हा शेतकरी आपली बैलगाड्याची आवड जोपासताना तारेवरची कसरत करतोय. घरात एक 5 माणसांचं कुटुंब आहे आमचं. तर मला गाडे बैलांची हौस आहे. मी यांना एक वेळेस मुलांना खायला नसलं तरी चालते, पण मला जनावरांना आहे ना खायला विकत आम्ही खाली घाटा खाणं हिरवा चारा मका वगैरे आणून बैलांना चारतो. पाऊस पाणी नसल्यामुळं 2-3 किलोमीटरवरनं पाणी घेऊन येऊन मग जनावरांना दाखवा लागतो. आम्हाला प्यायला वापरले जाते. शेतकरी बैलांसाठी काय काय करतात हे आम्हाला प्रकर्षानं जाणवलं ते राजाच्या मालकांना भेटून. तळेगाव दाभाडेच्या या 10 तोंडेंना भेटून आम्ही खरंच आवाक झालो. राजा हा 20 वर्षे शर्यतीला 1 नंबर पळाला. याला आमदारापेक्षा जास्त ओळखतात लोक. तर 2 वर्ष झालं, वय झालं आहे त्याचं. तो आता सध्या बसूनच असतो आहे, म्हणजे त्याला काही उद्योग नाही, काही नाही. त्याचा जोड वावधान्य होता. गेल्या 20 वर्षे या 4-6 तालुक्यात 1 नंबर गाड्याला पळत होती ती. आणि लहान मुलापेक्षा आम्ही त्यांचं जास्त चांगला पद्धती सांभाळ केला. या शर्यतीमध्ये धावणाऱ्या एका बैलाची किंमत ही लाखाच्या घरात आहे. त्यांच्यासाठी रोज दिल्या जाणाऱ्या आहारावर किमान रोज 300 रुपयांचा खर्च केला जातो. एकदा घाटात धावताना पायाचं हाड मोडल्यामुळं वावधण्याचा जोडीदार तांबड्याला 35,000 रुपये खर्च करून पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याचाही किस्सा मला ऐकवण्यात आला. 10 तोंडे परिवारानं सलग 10 वर्ष घाट गाजवून नाव करणाऱ्या वावधण्या बैलाचं गेल्या वर्षी तो वारल्यानंतर पेपरात जाहिरात देऊन 10वं घातलं होतं, अगदी गाव जेवणासहित. वावधण्या हा गेल्या 5-6 वर्षात गेला तो. तर त्याचा आम्ही 13वा केला होता. 13वा केला होता तर 400-500 माणसांचं जेवण केलं होतं. आणि असा 13वा केला होता आम्ही त्याचा. हे खरं असेल का असा विचार डोक्यात येईपर्यंत घरात टांगलेला वावधण्याचा फोटो नजरेस पडतो. ही जनावरं शेतकऱ्यांसाठी त्यांच्या घरातल्या सदस्यापेक्षा वेगळी नाहीत. वेळ पडली तर प्रसंगी शेतकरी स्वतः उपाशी राहतात, पण बैलांना त्यांचा खुराक वेळच्या वेळी देतात. या जनावरांवर ते पोटच्या पोरांसारखी माया करतात. पंचक्रोशीत नावलौकिक मिळवून देणारे हे बैल या शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असतात तर कधी देवरातील देव असतात. कधी यांचा 13वा घातला जातो तर कधी यांना सन्मान म्हणून थेट लग्नपत्रिकांवरती जागा दिली जाते.
या सगळ्या गोष्टी माणसाच्या आणि बैलाच्या प्रेमाच्या अद्भुत कहाण्या म्हणाव्या लागतील. पण हे सगळं फक्त प्रेमापोटीच आहे असं नाही, तर शहरात जसे राजकारणाला पूरक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत, त्याच धर्तीवर इथं बैलगाडा सांभाळण्यासाठी तरुणांनी मिळून स्थापन केलेलं मंडळ सुद्धा आहे. समृद्धी फाउंडेशनची स्थापना करून तरुणांनी बैलांची एक जोडी विकत घेतली आणि ते सगळे मिळून त्याची देखभाल करतात. त्यांच्या बैलांनी काही शर्यतीही जिंकल्यात. दिवसेंदिवस स्थानिक तरुणांमध्ये एकी टिकवण्याचं हे एक अनोखं माध्यम बनलंय. बैलगाडा शर्यत म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा हा आवडता खेळ आणि मर्दानी खेळ आहे. आणि हा खेळ आम्ही सर्व आमच्या समृद्धी ग्रुप एक आमचा ग्रुप आहे मुलांचा, सर्व मुलं एकत्र येण्यासाठी हा आम्ही बैलगाडा शर्यत आम्ही एकत्र येऊन हा खेळ करतो. आणि ह्या खेळामुळं आमच्या गावाचं नाव आज अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये आज नावलौकिक आहे आमच्या गाड्याचं नाव. आणि बऱ्याच घाटामध्ये म्हणजे बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये आमच्या बैलांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्याचे ट्रॉफी पण सुद्धा आम्हाला मिळाले आहे. गेल्या इतक्या काळापासून या शर्यती गावगाड्याचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. काही गावांमध्ये देवासमोर बैलजोडी पळवण्याची प्रथा आहे, तर काही ठिकाणी देवाची पालखी नेण्याचा मान एखाद्या बैलजोडीकडे असतो. पण धार्मिक रिवाज, परंपरा, करमणूक याच्या पलीकडे जाऊन इतक्या वर्षात या शर्यतींमुळे एक पर्यायी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. कोर्ट कचेरीमध्ये अडकलेला हा खेळ केवळ मनोरंजन समजून चालणार नाही, या खेळाभोवती मोठं अर्थकारण फिरतं. या संपूर्ण खेळावर अनेकांची कुटुंब चालतात. बैलगाडा शर्यतीमध्ये वापरले जाणारे बैल हे खिलारी जातीचे जातिवंत बैल असतात. त्यांची पैदास ही सातारा सांगली भागातली. या भागातल्या काही गावांमध्ये हाच मुख्य व्यवसाय आहे. सांगोल्याचं राजुरी हे असंच एक गाव. इथं अख्खं गावच खिलारी खोंड पैदास करण्याचा व्यवसाय करतं. पण कोर्टाच्या निर्णयानंतर हे अर्थकारण सुद्धा डळमळण्याच्या स्थितीत आहे. आमची खिलार जनावरं पहिल्यापासूनच आम्ही पाळतो. खिलार जनावरावरच आमचे म्हणजे व्यवसाय खिलार जनावर असतात. बैल बैल त्यांचे शर्तीला शेतीला, आता शेती तर ट्रॅक्टरनंच होती, मग या बैलांच करायचं काय म्हणजे या खिलार बैलांचं. ही शर्यतीसाठी याला मोठ्या प्रमाणात पैसे आम्हाला भेटतात त्यांचे, त्याच्यावरच आमचा पोटनिर्वाह चालतो. खिलार जाती पाळत आहो. माझ्याकडे 10-12 गाया आहेत, त्या 4 खोंड असतात कायमची माझ्याकडं. त्याच्यावर बंदी सरकारनं आणल्यामुळं शर्तीवर आम्ही जगायचं कसं, मोठं सगळं अवघड झालं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला ते सवलती दिल्या पाहिजे. त्या माझ्याकडे आता सध्याला 10-15 गाया आहेत अजून आता सध्या. त्याच्यावर काहीतरी विचार सरकारने केला पाहिजे. पूर्वी खिलार जातीचे बैल शेतीसाठीही वापरले जायचे, पण आता ट्रॅक्टरच्या वाढत्या वापरामुळे बैलांची पैदास निव्वळ शर्यतीसाठीच केली जाते. आणि आता तर शर्यतीबाबतच सततचे वाद उद्भवत असल्यानं त्यातही अस्थिरता निर्माण झाली आहे. तो खऱ्या अर्थानं बघितलं तर खिलार जात जर पाहायला गेला आपण तर ती संपूर्ण दुष्काळ पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण एक गाय आणि त्या गायीला झालेला खोंड हा सर्वसाधारणपणे 2 एकर बागायत शेती पिकल्यासारखंच त्याचं ते उत्पन्न असतं. कारण एक खोंड 1 लाखापासून ते 20-25 लाखापर्यंत त्याची विक्री होत असते. आणि म्हणून जर आम्ही याच्यावर बंदी आणली तर भविष्य काळामध्ये खिलार जातच नष्ट होईल, खिलार बैलं नष्ट होतील आणि गायीही नष्ट होतील. प्राणीमित्र आहे यांना मला विचारायचं आहे की तुम्ही एका बाजूला दुष्काळ पट्ट्यामध्ये राहायला येत नाही, दुसऱ्या बाजूला शेतीतल्या व्यथा समजत नाही, तिसऱ्या बाजूला तुम्ही कधी जनावरं सांभाळत नाही, कधी शेणामुतात तुम्ही हात घातला नाही, पण शहरांच्या मध्ये बसायचं आणि दया दाखवायची. खऱ्या अर्थानं मुख्या प्राण्यावरती प्रेम जर खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर तो माझा ग्रामीण भागातला शेतकरी करत असतो. आणि म्हणून काहीही झालं तरी या शर्यतींच्या वरती बंदी आली नाही पाहिजे या मताशी आम्ही आहोत. आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही गेल्या 6 महिन्यामध्ये 2-3
ठिकाणी मेळावे घेऊन आम्ही आंदोलनही केलेले होतं आणि म्हणून राज्याच्या दुष्काळ पट्ट्यातल्या शेतकऱ्याचं जर अर्थकारण जिवंत राहायचं असेल, त्याला जर 4-2 पैसे त्याच्या खिशात जायचं असतील, तर खऱ्या अर्थानं ही बैलगाड्यांच्या शर्यती सुरू राहणं अत्यंत गरजेचं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही हेच मत नोंदवत लढा सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलंय. खिलार ही जी जात आहे गाईची, त्या खिलार जातीपासून निर्माण झालेला जो बैल आहे तोच शर्यतीसाठी वापरला जातो आणि पळणं हेच त्या बैलाचं खरं वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांचं ते एक जगण्याचं साधन आहे. गाय सांभाळणे आणि त्याच्या गाईपासून तयार झालेला शर्यतीचा बैल तयार करणे, वाढवणे आणि त्याच्यातून 4 पैसे मिळवणे हा दुष्काळी भागातल्या जनतेचा एक व्यवसाय आहे. जर का या शर्यतीवर बंदी घातली तर या खिलार गायीचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होईल. कारण खिलार गायी ही दुधासाठी कधीच प्रसिद्ध नव्हती आणि नाही सुद्धा ती दुधासाठी परवडतही नाही. ती केवळ आणि केवळ बैलाच्या उत्पादनासाठी उपयोगात आणली जाते. म्हणजे एक खिलार प्रजाती नष्ट होईल आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळी भागातल्या लोकांच्या रोजगाराचा एक वेगळा प्रश्न निर्माण होईल. म्हणून बैलगाड्याच्या शर्यतीला ही परवानगी दिलीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. बैल धावतात, अनेकांचे मान अपमान पणाला लागतात, कोणतरी जिंकत कोणतरी हरत. दुष्काळामुळं अथवा शेतीतील इतर समस्यांमुळं व्यथित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही शर्यतीपुरती का होईना जिवंतपणाची लकेर उमटते. प्राणीमित्र संघटनांचे आक्षेप होत राहतात, सुप्रीम कोर्टापर्यंत शर्यतीचे शौकीन लढत राहतात, चुका घडतात, सुधारल्याही जाऊ शकतात. हे सगळं मान्य अथवा अमान्य करू नये. शर्यती होत राहतात, होतच राहतात, कारण शर्यत हेच जीवन आहे इथल्या अनेकांचं. तेवढाच रोमांच, तेवढाच थरार जीवनापुरता.